नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव। संध्याकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही बघताय पुढारी न्यूज वरती चर्चेचा धुरळा। मराठा आरक्षणावरनं सुरू झालेला संघर्ष आता कुठच्या कुठे गेलाय, त्यात ओबीसी समाजाचे राजकीय नेते उतरले आणि तो संघर्ष भलताच भडकला। आरक्षणासाठीच्या लढ्याचं रूपांतर दोन समाजांमधल्या विखारी वादात भडकण्याची भीती निर्माण झाली आणि आता दोन्हीकडचे नेते हे आव्हानांची भाषा करत आहेत। कधी रस्त्यावरचा संघर्ष होतोय तर कधी आक्रमक कार्यकर्ते हे बॅनर्स फाडतायत, पेटवापेटवी करतायत। राज्यातल्या या परिस्थितीवरूनच आता माजी आमदार अनिल गोटे यांनी भाजपवरती गंभीर आरोप केलाय। धर्मावरून दंगली होत नाहीत म्हणून जातीय द्वेषाचा फॉर्म्युला तयार केलाय असा अनिल गोटेंचा आरोप आहे। याकडे इशारा करणारे ते काही एकटे नाही आहेत, विरोधी पक्षातले नेते सातत्यानं याकडे बोट दाखवत आहेत आणि त्यामुळेच प्रश्न पडतोय की दोघांच्या भांडणामध्ये कुणाला राजकीय फायदा दिसतोय आणि खरंच यासाठीच महाराष्ट्राला अशांत केलं जात आहे का। हाच आज आपल्या धुरळ्याच्या चर्चेचा विषय, राजकारण की दंगल कारण। आणि आज या चर्चेसाठी काँग्रेसकडनं संजय लाखे पाटील आपल्यासोबत आहेत, त्यासोबतच भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण आपल्यासोबत आहेत आणि त्यासोबतच अजित पवार गटाचे ओबीसी सेलचे राज्य समन्वयक ईश्वर बाळपुधे हे सुद्धा आपल्यासोबत आहेत। सगळ्यात आधी आपण जाऊयात भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण यांच्याकडे। अजित चव्हाण, ज्या पद्धतीनं अनिल गोटे यांनी थेटपणे भाजपवरती आरोप केलेला आहे त्याविषयी तुमची प्रतिक्रिया हवी, पण सगळ्यात आधी अनिल गोटे हे नेमकं काय म्हणाले आणि त्यासोबतच जरांगे पाटलांनी सुद्धा याविषयी नेमकं काय भाष्य केलं हे आधी आपण प्रेक्षकांना दाखवूयात आणि त्यानंतर आपण तुमच्या कमेंटकडे येऊयात। आता जी भाषणं चालली आहेत ओबीसी समाजाच्या वतीने, ओबीसी समाजाच्या वतीने की मराठ्यांना आरक्षण मिळू देणार नाही किंवा गुणवंत सदावरचे मिळूच देणार नाही, जनगणना तुझ्या बापाची ठेव आहे का मिळू देणार नाही म्हणजे काय असं आहे की याच्यामुळे मराठे भडकले पाहिजे आणि गावोगावी भांडणं झाली पाहिजे असं करून जंगली घडवून आणले खेड्यापाड्यात हा त्यांचा खरा उद्देश आहे। आम्ही या राज्याचे नागरिक म्हणून आम्ही सुद्धा तीच काळजी घ्यायला लागलो की राज्यात काही झालं नाही पाहिजे, आपण दिवस रात्र एक करू, आपण समाजाला भेटून त्यांना सांगू तुम्ही शांत राहा कुणी करू नका म्हणून तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करायला लागले। शांततेचं आव्हान केल्यामुळं मग याचा अर्थ असा होतो की जे कायदा सुव्यवस्था बिघडू पाहत आहेत काही नेते त्यांना तर तुम्ही पाठबळ देत नाहीत ना, मग सरकारलाच तर जातीय दंगली घडवून आणायचं नाहीत ना, कारण शांततेचं आव्हान करणाऱ्याला आम्ही सरकारची बाजू आम्ही वाढायला लागलो तुम्ही आमच्यावरती गुन्हे दाखल करणार, हे कसं सरकार आणि कसं न्याय चालवत आहे, कोणता न्याय देत आहे तुम्ही। आणि याच प्रतिक्रिया बघता आता प्रश्न पडतोय की महाराष्ट्राला अशांत नेमकं कुणाला बघायचं आहे आणि हाच मुद्दा घेऊन आपण भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण यांच्याकडे जाऊयात। अजित चव्हाणजी, अनिल गोटे काय म्हणतायत आपण ऐकलं, प्रश्न असा आहे साधा आहे जो सगळ्या महाराष्ट्राला पडलेला आहे की नेमका महाराष्ट्रामध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न होतोय का। गुरुप्रसाद जी, सरकारचा प्रतिनिधी म्हणून सर्वप्रथम तर सरकारवरती होणाऱ्या या आरोपाला मी थेट प्रत्युत्तर देतो। सरकार हे राज्यातल्या जनतेच्या पालकत्वाची भूमिका निभावत असतं, सरकार येतात जातात, परंतु या राज्याचा जातीय सलोखा हा संबंध हिंदुस्थान धर आदर्श होता तो तसाच टिकला पाहिजे या विचाराचे सन्मान्य देवेंद्रजी आहेत। देवेंद्रजी फडणवीस या माझ्या नेत्यानं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती जातीयवादातून होणारे आरोप झेलून मराठा समाजासाठी आरक्षण देण्याचं काम केलं, ओबीसींच्या नेतृत्वाला पुढे आणण्याचं काम केलं, आम्ही असा विचार स्वप्नातही करू शकत नाही। बरं, कुणाचं ऐकून आपण अशा पद्धतीची एक न्यूजची लाईन धरतो, त्या अनिल गोटेंची विश्वासार्हता काय आहे? ज्या अनिल गोटेंनी बराच काळ जेलमध्ये काढलेला आहे तेलगीच्या बाबतीमध्ये ज्यांच्यावरती अतिशय गंभीर आरोप होते, जे अनिल गोटे
ज्या ज्या पक्षामध्ये गेले त्या त्या पक्षाच्या नेत्यांवरती त्यांच्या मनासारखं झालं नाही, तर अगदी खालच्या पातळीवरचे तथ्यहीन आरोप ज्या अनिल गोटेंनी केले, महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये ज्या अनिल गोटेंना विश्वासार्हता नाही, अशा अनिल गोटेंच्या एखाद्या वक्तव्यावरून सरकारला गुरुप्रसादजी आरोपीच्या पिंजऱ्यात आपल्याला धरता येणार नाही. आणि माझं आव्हान आहे धुरळाच्या चर्चेच्या माध्यमातून पुढारी हे राज्यामधलं अजित चव्हाणजी विश्वासार्ह माध्यम आहे, माझं राज्यातल्या सर्वांनाच पुढारीच्या या विश्वासार्ह माध्यमातून माझं आव्हान आहे, कळकळीचं आव्हान आहे की सरकारला या राज्यामध्ये सौहार्द हवा आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांपासून माननीय देवेंद्रजींपासून अजितदादापासून सगळ्यांची विधानं आपण काढून पहा, ज्या ज्या ठिकाणी असं काही होतंय पडद्यामागनं गुरुप्रसादजी अनेक गोष्टी होत असतात, हे सौहार्द टिकवण्यासाठी राखण्यासाठी अनेक ज्येष्ठ नेते चर्चा करत असतात, अनेक लोक भेटायला जात असतात, ते प्रसिद्धी लोलू. अजित चव्हाणजी फक्त यातला एक मुद्दा आहे, तुम्ही ज्या अनिल गोटे यांच्या विश्वासार्हतेवरती बोलताय ते मुळात आरएसएसच्या मुशीत तयार झालेले भाजपचे आमदार राहिलेले 3 वेळेचे असे नेते आहेत, त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले, आता ते कुठल्याच पक्षात नाहीयेत आणि आता ते तुमच्यावरती आरोप करतायत, तेव्हा तुम्ही तुमच्या त्यांच्या विश्वासार्हतेवरती बोट ठेवता, हा कुठला न्याय? निश्चित तुम्ही संघ परिवाराशी किंवा भारतीय जनता पार्टीशी त्यांचा संबंध अजिबातच जोडू नका. त्यांचं मूळ कुठून आहे गुरुप्रसादजी याचा तुम्ही शोध घ्या. मुळामध्ये पत्रकार असलेला हा माणूस आपल्या पत्रकारितेचा समाजासाठी भाजपचे आमदार होते की नव्हते, नाही ते भारतीय जनता पार्टीमध्ये होते की नव्हते यात प्रश्नच नाही, भारतीय जनता पार्टीमध्ये होतेच ना. मी मगाशी माझं वक्तव्य तुम्ही नीट ऐकलं नाही गुरुप्रसादजी, मी काय म्हणालो की ते ज्या ज्या पक्षामध्ये राहिले त्या त्या ज्या संस्कारांमध्ये ते राहिले त्या संस्कारांना सुद्धा त्यांनी कधीच मानलं नाही, त्यांच्या मनाविरोधात झालं, त्यांच्या मनासारखं झालं नाही की लगेच अनिल गोटे हे विष ओकायला मोकळे असतात आणि आपल्या ओबीसी असण्याचा फायदा या माणसानं सतत आपल्या निवडणुकांमध्ये करून घेतला. महाराष्ट्राला अतिशय खालच्या पातळीवरची भाषा निवडणुकात आणि सार्वजनिक जीवनामध्ये ऐकण्याची वेळ जर कुणी आणली असेल तर अनिल गोटेंनी आणली. अनिल गोटे हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं अतिशय अविश्वासार्ह नाव आहे, त्यामुळं गोटेंच्या आरोपांना कुठे तुम्ही पुढारी सारखं एवढं मोठं माध्यम गोटेंसारख्या संपलेल्या आणि सतत विष ओकणाऱ्या नेत्याच्या वक्तव्यावरून पुढारीनं कार्यक्रम घ्यावा, एवढे गोटे मोठे आहेत का विसरा महाराष्ट्रामध्ये अशा. नाही अजित चव्हाणजी मी तुम्हाला यासाठी थांबवतो की प्रश्न फक्त अनिल गोटे यांचा नाहीये, अनिल गोटे या व्यक्ती केंद्रित आपण ही चर्चा घडवून आणू शकत नाही, मुळात त्यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे दंगली घडवण्याचा तो मुद्दा इथे महत्वाचा आहे आणि तोच मुद्दा घेऊन आपण जाऊयात. काँग्रेसचे संजय लाखे पाटील या क्षणाला आपल्या सोबत आहेत. ज्या पद्धतीनं अनिल गोटे यांनी हा आरोप केलेला आहे त्यानंतर या सगळ्या चर्चेला सुरुवात झालेली आहे, पण मुळात ही चर्चा त्याच्या आधीपासून महाराष्ट्रामध्ये घडते, ज्या वेळेला जाळपोळ झाली, ज्या वेळेला मोठ्या संख्येनं कार्यकर्ते रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळालं, दोन गटांमध्ये ज्या पद्धतीचा द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे ते बघता लाखे पाटीलजी या सगळ्यावरती नेमकी काय तुमची भूमिका आहे? मुळामध्ये भारतीय जनता पक्षाचे जे काही सहमुख्य प्रवक्ते आहेत त्यांना अनिल गोटे यांच्या तेलगी प्रकरणाहून जेलमध्ये गेल्याहून काही प्रश्न उपस्थित करायचा अधिकार आहे का, हा माझा पहिला प्रश्न आहे त्यांना. बर, कारण ज्या अनिल गोटेचे सहकारी म्हणून भुजबळ तेलगी प्रकरणामध्ये जेलमध्ये होते, तेलगी प्रकरणामध्येच त्यांना अटक झाली होती आणि तेलगी प्रकरणामध्येच त्यांचं राजकीय सगळं जे काही नैतिकता होती ती लढायला गेली, त्या भुजबळाच्या मागे आज देवेंद्र फडणवीस आणि भाजपनं मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये दरी लावण्यासाठी, मराठा आणि ओबीसी यांचे दंगे पेटण्यासाठी भुजबळाच्या मागे यांनी ताकद लावली, त्या भुजबळाच्या मागे सरकारमध्ये असून सुद्धा हे त्यांचं समर्थन करतात. आमच्या पंकजाताई मुंडे यांनी भाजपचा हा जो काही मुखवटा आहे जो घालून या ठिकाणी चव्हाण बसलेले आहेत तो टराटरा फाडलेला आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. पंकजाताईंनी स्पष्ट सांगितलं की भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता म्हणून आंबड मधल्या सभेमध्ये ज्यामध्ये भुजबळानं विष ओकलं होतं जाण्यासाठी मला रोखलं आणि त्यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते म्हणून पडळकर आणि नागपूरचे एक देशमुख रणजित बाबूचे चिरंजीव आशिष देशमुख या दोघांना भारतीय जनता पक्षानं पक्षाचे प्रतिनिधी म्हणून पाठवलं होतं. त्या ठिकाणी आमच्या पक्षाचे वडट्टीवारजी आले होते, पण वडट्टीवारजींनी स्पष्ट सांगितलं की भुजबळाच्या पाठीमागे कुणीतरी आहे, भुजबळ जे बोलतायत त्याच्याशी आमचा पक्ष म्हणून संबंध नाही,
माझा संबंध नाही आणि यापुढे मी भुजबळाबरोबर कुठलंही व्यासपीठ शेअर करणार नाही. माझ्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्याला या ठिकाणी विनंती आहे आणि जाहीर आव्हान आहे की त्यांनी त्या ठिकाणी जे दोन प्रतिनिधी पाठवले होते ते जी भूमिका वडट्टीवारनी मांडली ती भूमिका या ठिकाणी मांडणार आहेत का? हाच मुद्दा घेऊन आपण जाऊयात. ईश्वर बाळबुधे आपल्या सोबत आहेत, अजित पवार गटाचे. ईश्वर बाळबुधेजी, सगळ्यात आधी या सगळ्यामध्ये बोट जात आहे ते अर्थातच छगन भुजबळ यांच्याकडे. आज सुद्धा जरांगे पाटलांनी छगन भुजबळ यांचा पुन्हा एकदा उल्लेख केला आणि त्यांनी थेटपणे प्रश्न विचारला की छगन भुजबळ जे सत्तेचा भाग आहेत ते अशा पद्धतीची वक्तव्य करतायत, मग सरकार नेमकं कुणाच्या बाजूने आहे, सरकार नेमकं काय या सगळ्यामध्ये स्टँड घेऊन सगळी कार्यवाही करत आहे? हे बघा, काही विरोधकांना असं वाटतं की ह्या राज्यात दंगले घडल्या पाहिजे, सरकारला वाटत नाही किंवा त्या घडणारही नाही याची मला जाणीव आहे. आपण पाहिलं असाल जेव्हापासून मोदी सरकारमध्ये आले हिंदू मुस्लिमांच्या दंगली होतील 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 पण त्या व्हायला लागल्या नाही, म्हणून आता OBC मराठ्यावर हे लोक आले. दंगली बिलकुल होणार नाही. हा OBC वर्ग जितकाही प्रवर्ग असेल OBC हा दंगली करणारा प्रवर्ग नाही. भुजबळ साहेबांनी जे भूमिका घेतली बिलकुल बरोबर आहे. ते वारंवार सांगतात की मराठ्यांना आरक्षण दिलंच पाहिजे, पण ह्या वाक्यावर कोणी लक्ष देत नाही. ते म्हणतात मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे, पण 350-370 जाती असलेल्या OBC आरक्षण देऊ नये एवढंच त्यांचं म्हणणं आहे. ते कुठं कसे ते मराठा विरोधक झाले, पण भुजबळांना मराठा विरोधक दाखवायचं ही कुठली तरी ही अजून कोणाची रणनीती असेल, ही काही सरकारची नाही किंवा अजून कोणाची नाही. पण ह्या जे असंतुष्ट लोक असतील राजकारणात, सत्तेबाहेर असतील किंवा अजून त्याच्या पाठीमागे, त्या आंदोलनाच्या पाठीमागे अजून कोणी असतील, हे यांची ते नीती असावी किंवा त्यांना वाटतं ह्या राज्यात दंगली घडतील, पण असं होणार नाही. आणि भुजबळ हे दंगली घडवणारे नाही आहेत, इतिहास पहा. आम्ही सुद्धा चळवळीचे कार्यकर्ते आहोत, आम्ही भुजबळ साहेबांचं समर्थन करतो. मी सुरुवातीपासून त्यांच्या सोबत, म्हणजे ह्या जेव्हा त्यांनी शरद पवार साहेबांकडनं OBC आरक्षण मिळवून घेतलं तेव्हापासून ह्या विदर्भातले कार्यकर्ते आम्ही भुजबळ साहेबांसोबत आहोत. पण जो आरोप केला जातो की दंगली घडवतील किंवा आता मदत, याच मुद्द्यावरती लाखे पाटील यांना बोलायचं आहे. माझ्याकडे व्हिडिओ आहे वडेट्टीवार साहेबांच्या त्या दिवशीच्या सभेचा. विरोधी पक्ष करण्यापूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रवक्त्यानं या ठिकाणी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. भुजबळ हे राज्याच्या मंत्रिमंडळातील एक ज्येष्ठ सदस्य आहेत. राज्य मंत्रिमंडळाने जे निर्णय घेतले, मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे असतील किंवा इतरही जे काही निर्णय घेतले हे भुजबळ यांना मान्य नाहीत का? मंत्रिमंडळाची जी भूमिका आहे ती सामुदायिक आणि शेवरिटी त्यांची जबाबदारी आहे, ती सोडून ते रस्त्यावर येऊन या ठिकाणी रस्त्यावरल्या कार्यकर्त्यांसाठी भाषा करतात. जो काही त्या ठिकाणी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आंदोलन करतोय त्याच्याबद्दल भुजबळ एकेरीमध्ये बोलतात, तो सासवाडीमध्ये कुटके तोडतो म्हणतात, अनेक प्रकारे त्याच्या अपप्रचार करतात, ही सरकारची अधिकृत भूमिका आहे का आणि राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत भूमिका आहे का हे या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि जे भुजबळ मंत्रिमंडळामध्ये ज्येष्ठ मंत्री आहेत त्यांची ती जबाबदारी आहे, त्यांनी या ठिकाणी शपथ घेतलेली आहे की कुठल्याही समाजाबद्दल मी ममत्व बाळगणार नाही आणि आकस बाळगणार नाही. ते भुजबळ अचानक वडीगुद्रीला येतात, आंबळला येतात, बीडमध्ये येतात आणि जातीय वक्तृत्व कसे करतात. बीडमध्ये त्यांनी त्या ठिकाणी जास्तीत जास्त जी काही जाळपोळ झाली ती मराठा लोकांच्या आणि मराठा नेत्याचे घर जाळले, ते सगळं सोडून भुजबळ फक्त एका माळी समाजाबद्दल बोलतात आणि माळी आणि मराठा, मराठा आणि OBC हे भांडणं लावायचा प्रयत्न या ठिकाणी भुजबळ करतात, हा माझा गंभीर आरोप आहे. आणि जर राष्ट्रवादी काँग्रेसचा त्याला पाठिंबा असेल तर त्याचे परिणाम अजित पवारांना पुढच्या काळामध्ये भोगावे लागतील. आणि कालच आम्ही सांगितलंय की अजित पवार जर म्हणत असतील की भुजबळाच्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे तर अजित पवारांना मराठवाड्यामध्ये गावगाव बंदी केली जाईल आणि ते जे काही बंदीचे फलक आहेत ते भुजबळ यांनी स्वतः उघडून दाखवावेत. हाच मुद्दा घेऊन आपण आता भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण यांच्याकडे जाऊयात. अजित चव्हाणजी, सुरुवातीपासून सातत्यानं अशा पद्धतीचे आरोप होत आहेत की जरांगे पाटील यांच्या या आंदोलनामागे आणि या सगळ्यामागे नेमकं आहे कोण, त्यांची स्क्रिप्ट कोणी लिहिलं, अशा पद्धतीचं बोललं जात आहे. पण आता प्रश्न हा विचारला जातोय की छगन भुजबळ यांच्या मागे नेमकं कोण आहे?
नाही, मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो या ठिकाणी. संजय लाखे पाटील जे बोलत आहेत ना, म्हणजे आता नाकानं कांदे सोलले जात आहेत. अहो लाखे पाटील, तुम्ही आम्हाला आता प्रश्न विचारताय, तुम्ही जाऊन शरद पवारांना विचारा ना. तेलगी घोटाळ्याचे आरोप असलेल्या छगन भुजबळांना राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी का घेतलं? तुमचा काँग्रेस पक्ष त्यांना मांडीवर घेऊन सत्तेत का बसला? आरोप दुसऱ्याकडे करताना आपल्याकडे चार बोटं असतात लाखे पाटील, याचं भान ठेवा. दुसरा एक स्पष्टपणे मुद्दा मी सांगतो, या लोकांना काहीही करून राज्यामध्ये अस्थिरता माजवता आली नाही. अहो ज्या ठिकाणी आंदोलन त्यांना घेऊन तुम्ही मंत्रिमंडळामध्ये का बसता आणि त्यांना फडणवीस साहेब या ठिकाणी कशामुळे पाठबळ देत आहेत मराठ्याच्या विरोधात? ऐकून घ्या, या राज्यामध्ये तुम्ही जन्मच घेतला, तुम्ही तुम्ही बोलत असताना त्या भुजबळाच्या मागे या ठिकाणी. अहो लाखे ऐका जरा, लाखे पाटीलजी त्यांना मुद्दा पूर्ण करू द्या, माध्यमातून बंद काढवायचे. बोला अजित चव्हाण. कुणाची माय माय राहिली का राज्यामध्ये दंगली करायला? माझा नेता तुम्ही तेच करताय. हिंदू मुस्लिम दंगली झाल्या नाही, पण मराठा आणि ओबीसीच्या दंगली भरवायचं काम का या राज्यामध्ये? धर्मेंद्र करतोय, घडून आणतोय. मला बोलू देत, मला बोलू देत. तुमचा बोला बोला अजित चव्हाण, बोला, मुद्दा पूर्ण करा. तुम्ही ऐकलंय, तुम्ही नाकाने कांदे सोडायचे वगैरे शब्द प्रयोग वापरायचा नाही या ठिकाणी. तुमची भूमिका मांडा फक्त. ऐका जरा, ऐका जरा, ऐकून ऐकून घेण्याची जरा सवय लावा. सार्वजनिक जीवनामध्ये लाखे पाटीलजी थोडी नम्रता शिका आपण. ज्या वडेट्टीवर नम्रता आहे, तुम्ही शिकवायची मला गरज नाहीये, तुमच्याकडे ट्युशन लावायची मला गरज नाहीये. लाखे असं आहे, बोल चव्हाण, चर्चेमध्ये चर्चेमध्ये जरा काय बोल चव्हाण. लाखे लाखे, हा चव्हाण, राष्ट्रीय वृत्तवाहिनीवरती आलायस तू? अरे तुरे करू नको, अरे तुरे करू. लाखे लाखे म्हणायला काय, एकेरी उल्लेख का करतोय? एकेरी उल्लेख का करतोय? अड्डा लाखे कुणाच आहे? मी एकेरी उल्लेख चव्हाण, एकेरी उल्लेख का करतोय? एकेरी उल्लेख केला का तुझा? मी मगजपासून सांगतोय, सार्वजनिक चर्चेमध्ये आपण भान सांभाळला पाहिजे. भान तुम्ही सांभाळा, शब्द प्रयोग नीट वापरा. लाखे हे तुमचा उल्लेख करायचं काही कारण नाही. लाखे ऐका, असं तुम्हाला मी म्हणालो, महाराष्ट्र आपल्याला बघत असतो लाखेजी. आपली जर स्वतःची आपल्याला जर आपली स्वतःची स्वतःची इब्रत आपल्याला सांभाळता येत नसेल तर आपण नाही. आता नाही नाही, संजय लाखे पाटील आणि अजित चव्हाण, मला दोघांनाही तुम्हाला थांबावं लागेल यासाठी, कारण महाराष्ट्र अशांत का आहे, या का होतोय, कोणाला अशांत बघायचं आहे, या मुद्द्यावरती चर्चा करत असताना ती चर्चा तरी किमान आपण शांतपणे करण्याचा प्रयत्न करूयात. आणि तुम्ही दोघं सुद्धा एकमेकांना आदरपूर्वक बोलाल, आणि हीच विनंती तुम्हा दोघांना सुद्धा. मुद्दा पूर्ण करा अजित चव्हाण, तुमचा आधी मुद्दा पूर्ण करा. माझी आपल्याला विनंती आहे, मी महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये गेली 15-20 वर्ष आहे, मी स्वतः अशा पद्धतीच्या चर्चा कंडक्ट केलेल्या आहेत. वारंवार एखाद्या माणसाला चर्चेमध्ये तो मुद्दे मांडतात. मी शांतपणे लाखेंचे मुद्दे सगळे ऐकून घेतले, मात्र लाखे जर एखाद्या चर्चेमध्ये एखाद्याला थेट आरेतुरे करत असतील गुरुप्रसादजी, आपण त्याला समज द्या. किंवा सार्वजनिक जीवनामध्ये आपण कशा पद्धतीने संवाद साधला पाहिजे, लोकांचा वेळ आपण वाया घालवला नाही पाहिजे, याची खरंच त्यांना शिकवणी द्यायची वेळ आलेली आहे. माझा मुद्दा मी पूर्ण करतो. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये अशा एका कार्यक्रमाला ओबीसींच्या वेगवेगळ्या समाज घटकांचा हा कार्यक्रम होता, तिथे भारतीय जनता पार्टीचे आमचे काही सहकारी गेले, त्याच्यामध्ये आमच्या काही आमदारांचा आणि इतर काही मंडळींचा समावेश होता. आपण एक लक्षात घ्या की त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर तिथं भुजबळांनी काहीतरी वक्तव्य केल्यानंतर वडेट्टीवारांनी ज्या पद्धतीनं वक्तव्य दिलं तशाच पद्धतीची वक्तव्य भुजबळ. एक तर स्पष्टपणे मी आपल्याला सांगतो, छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते असतील तरी देखील छगन भुजबळांनी अतिशय टोकाची केलेली काही वक्तव्य ही महाराष्ट्राच्या सभ्यतेला संस्कृतीला न शोभणारी आहे. मुद्दा राहिला मराठा ओबीसी तणावाचा किंवा वादाचा, तर भुजबळांच्या सारख्या काही नेत्यांना जर तो हेतू पुरस्पर वाढवायचा असेल तर एका मर्यादेनंतर सरकार सुद्धा हे सहन करणार नाही. आपण एक लक्षात घ्या, माझे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस, माझे नेते बावनकुळे साहेब हे संबंध महाराष्ट्रामध्ये फिरून बाकीच्या आमच्या सर्व नेत्यांच्या करवी आम्ही सामाजिक सौहार्दाचं या ठिकाणी आवाहन करतो आहोत. महाराष्ट्रामध्ये मराठा समाज मोठा भाऊ आहे. अर्थात सर्व अजित चव्हाणजी, सगळ्यांचा प्रयत्न हाच असणार आहे की महाराष्ट्र शांत राहावा, महाराष्ट्र अशांत असावा, असं कुणालाच वाटणार नाही. आपण या मुद्द्यावरती येणार आहोत. संजय लाखे पाटील, तुम्हाला बोलायचं आहे, तुमच्याकडे येऊयात.
माझ्या ठिकाणी अजितराव चव्हाणांना प्रश्न आहे, अगदी कमी वेळ आपल्याकडे, अगदी कमी वेळ आपल्याकडे, त्यांचा मुद्दा मांडून झालाय, तुमचा मुद्दा ठेवा. माझा मुद्दा या ठिकाणी एवढाच आहे की मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय, मंत्रिमंडळाने काढलेले शासकीय आदेश, मंत्रिमंडळाने मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा घेतलेला निर्णय हे या मंत्रिमंडळाचे सदस्य असलेले भुजबळ यांना मान्य नाही का? मराठ्यांचे 180 आमदार भुजबळ म्हणतायत पाडा, ही भूमिका अजितराव चव्हाणाला आणि त्यांच्या पक्षाला मान्य आहे का? पडळकर त्या ठिकाणी म्हणतात की हातात काट्याने कुराडी घ्या आणि कुराडीली तोडा, ही भूमिका त्यांना मान्य आहे का? आणि आशिष देशमुख ज्यावेळेस त्या ठिकाणी फडणवीसाबद्दल बोलायला गेले तर त्या ठिकाणी ओबीसी बांधवाचं मी अभिनंदन करेन, त्यांनी त्यांना हुटआउट केलं, त्यांना बोलायला बंद केलं त्या ठिकाणी. तर ही जी काही भूमिका लोकांपर्यंत आपली गेलेली आहे, आपल्या पक्षाची गेलेली आहे, आपल्या नेत्याची गेलेली आहे, आणि भुजबळच्या पाठीमागे कोण आहे हे या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे. म्हणून जे काही निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेले आहेत ते भुजबळ मान्य करत नाहीत या संदर्भात भारतीय जनता पक्षाने आपली भूमिका. अगदी आपण चर्चेच्या शेवटाकडे आहोत. आपल्या हक्काचं आरक्षण प्रत्येकाला मिळावं त्यासाठीचा संघर्ष करण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे. आपल्या समाजाच्या बाजूने बोलण्याचा, त्यासाठी वेळप्रसंगी कडवट भूमिका घेण्याचा अधिकार सुद्धा नेत्यांना आहे. पण म्हणून या सगळ्यामध्ये राजकारणासाठी महाराष्ट्राला वेठीस धरणं योग्य नाही. राजकारण हे दंगलींना कारण ठरणार असेल तर ते वेळीच थांबवण्यासाठी प्रयत्न करावेच लागतील. आणि आज धोरणामधील या चर्चेमध्ये आपण इथेच थांबतोय. आजच्या या चर्चेसाठी सर्व मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला त्यासाठी त्या सगळ्यांचे आभार. पाहत राहा पुढारी न्यूज.